ही आजही तशीच आहे, कालही तशीच होती आणि उद्याही अशीच राहील असा विश्वास प्रथम मी आपल्याला देतो. निवडणूक आयोगाने काय निकाल लावायचा तो लावू दे, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्यांचा निकाल लावू आणि गद्दारांना त्याची जागा दाखवू हा विश्वास मी तुम्हाला या मेळाव्याच्या निमित्त देतो. साहेब, चार महिन्यापूर्वी माझ्यावर आपण शिवसेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी दिली. आपण दाखवलेला विश्वास आम्ही यापुढे नक्कीच सार्थ करू आणि तोही या माझ्या निष्ठावंत शिवसैनिक आणि माझ्या सर्व बांधवांच्या सोबत. साहेब, शिंदे गटाने गद्दारी केली, आपण कोणत्याही प्रकारचा डगमगलो नाही, काही नाही आणि सर्व शिवसैनिक जातीने निष्ठेने आपल्या सोबत राहिले. मला तालुका प्रमुखाची जबाबदारी दिल्या आपण ग्रामपंचायतच्या निवडणुका आल्या. शापूर तालुक्यामधल्या 79 ग्रामपंचायतींपैकी 33 ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा सत्कार दुसऱ्या दिवशी आपण आपल्या पक्षातर्फे केला. एवढी निष्ठा आणि कार्यकर्त्यांच्या बळावर ते सगळे सरपंच आपल्या सोबत आले. त्यानंतरही अनेक सरपंच आपल्याला जोडत गेले, काहींना अडचणी होत्या उपसरपंच पदासाठी. असे जवळजवळ आपण 40 ते 45 ग्रामपंचायतींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवलेला आहे. आपण संपूर्ण तालुक्यामध्ये विविध गटांमध्ये गटांचे मेळावे घेतो. रुपेश दादा असतील, विश्वास तळे साहेब असतील, आपण सर्व मंडळी त्या मेळाव्यांना उपस्थित असता. त्या मेळाव्याच्या उपस्थितीवरून आपल्याला लक्षात येते की माझी माय भगिनी, माझी लहान पोरं असतील किंवा माझे शिवसैनिक, जुने शिवसैनिक जे काळाच्या ओघात कधी 10-15 वर्षात कधी आले नव्हते, आज सर्व शिवसैनिक या प्रत्येक मेळाव्याला हजर राहतात आणि आमचा उत्साह वाढवतात. त्या सर्वांना माझा नमस्कार आहे. प्रमुखाची जबाबदारी मिळाल्यानंतर अनेक स्थित्यंतर झाली. या तालुक्यातून अनेक मामांचे भाचे निघून गेले, कोणी जिल्हा परिषद सदस्य निघून गेले, कोणी तालुका पंचायत समितीचे सभापती सदस्य निघून गेले. त्यांच्या गटांमध्ये, त्यांच्या गणांमध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन भेटी दिल्या आणि त्या भेटींमध्ये आम्हाला आढळलं की शिवसैनिक आणि शाखा प्रमुख आणि कार्यकर्ता हा कुठेही गेलेला नाही, गेले ते एकटे शेण खाऊन आले. आणि त्यांना त्यांची जागा येणाऱ्या निवडणुकीत साहेब मी वचन देतो, त्याच्यातला एक जरी सदस्य परत निवडून आला तर मी शिवसैनिक म्हणून नाव सांगणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचं हे सामान